नमस्कार अदबी आणि व्यंगटेश वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी कालची गुरुवारची पूजा मी कशी केली होती। तर हे बघा, इथं मी उंबरवटा भोजन केलं आहे आणि इथं लक्ष्मीदीप लावलेला आहे, छोटीशी रांगोळी काढलेली आहे, हळदीचं लेपन करून उंबरवटा भोजन केलं आहे। आणि याआधी माझ्या चॅनलवर हळदीचं लेपन कसं करायचं व्हिडिओ टाकलेला आहे मी। तर हे बघा, हे असं आहे माझं मेन दरवाजा, दरवाजा हा आहे पण गेट बाहेर आहे, खालती इटवरती राहते मी सेकंड फ्लोअरला। तर अशी मी मरवटा भोजन केलं होतं आणि छोटीशी रांगोळी काढली होती, तर खूप छान वाटू लागलं, मस्त फ्रेश वाटू लागलं, एकदम प्रसन्न। तर हे बघा, हे बाहेर तुळशी बशी दिवा वगैरे लावला होता आणि तुळस गॅलरीमध्ये ठेवते मी, जर काही पूजा वगैरे जर असली बसून राहायचे ते समोर आणते। आणि हे बघा, इथं माझी ही गुरुचरित्राची मांडणी आहे समोर देवघराच्या समोर, आणि इकडं लक्ष्मी देवीची मांडणी, आणि हे माझं देवघर आहे। आणि साईडला फ्रीज आहे, कारण फ्रीजचा दुसरीकडे पॉईंट नाही, त्यामुळे साईडला फ्रीज आहे। तर हे बघा, अशी होती अशी केली होती मी गुरुवारची पूजा आणि किती प्रसन्न वाटायले, इतकं छान वाटलं। आणि सकाळी मी गुरुचरित्राचं पारायण केलं होतं, त्यामुळं यावेळेस 4-5 वाजता मी देवीची मांडणी वगैरे केली होती सगळं, आणि ती बाकीची सर्व पूजा आधी करून घेतली होती मी। तर मग 4-5 वाजताना अशी 5 वाजता मी मांडणी तयार मांडणी केली होती, मग नंतर 6-7 वाजता मी देवीची कथा वगैरे वाचली होती, आरती वगैरे केली होती, आणि माझी कुंकुमार्चन ते रात्रीच केलं होतं मी 7-8 दरम्यान। तर ही बघा, किती प्रसन्न वाटायले, किती छान वाटायले ना मी। आणि गुरुचरित्र पारायण करताना पण खूप म्हणजे खूप छान वाटलेलं, मी 7 वर्षाच्या नंतर लग्नाच्या नंतर 7 वर्ष झाले मी आत्ता पारायण करायले, कारण अदबी आणि व्यंकटेश खूप छोटे होते आणि गुरुचरित्र पारायण करताना खूप नियम वाटी वगैरे असतात, आणि लहान बाळ असल्यावर शक्य नाही ते, आपलं मन लागत नाही। तर अदबी जाते तिच्या पप्पाकडं आता पारायणाला बसले, तसं नाहीतर माझ्यासोबतच असते अशी ती। तर त्यामुळं मी माझं पारायण व्यवस्थित चालू आहे, व्यवस्थित होते पारायण, तर इतकं छान वाटायले मी 7 वर्षाच्यानंतर गुरुचरित्र पहिल्या वेळेस वाचाय, आधी लग्नाच्या नंतर खूप पारायण केलेत मी गुरुचरित्राचे, सगळेच केलेत, स्वामीचरित्र, सारामृत आणि सप्तशती, जेवढे आपल्या केंद्रातून जेवढे शव देवले ते आधी केलेले आहेत मी सगळ्या। हे बघा, इथं रात्री ह्या आरतीच्या वेळेस मी इथं मी श्री गुरु दत्तात्रेयांची आरती आणि स्वामींची आरती घेतली होती, आणि लक्ष्मी देवीची, गणपती बाप्पाची असं सगळ्या मिळून 5 आरत्या घेतल्या होत्या मी, आणि अशी मांडणी केलेली मी। मी कलश वगैरे नाही मांडलेला, मी नारळ ठेवूनच अशीच मांडणी केलेली मी, याआधी पण मी असंच करत होती, कलश वगैरे नाही मांडत मी। तर अशी एकदम आणि इतकं छान वाटायली गुरुचरित्र पारायण करताना, एकदम प्रसन्न, सगळ्या कथा खूप छान आहेत गुरुचरित्र पारायणामधल्या, तुम्ही नक्कीच करा, यावेळेस नाही गेलं तर पुढच्या वेळेस करा, ज्यांना शक्य नाही त्यांना जेव्हा जसा टाईम भेटेल तेव्हा करा गुरुचरित्र पारायण, खूप छान वाटायला, खूप म्हणजे मी जमलं तर तुम्हाला गुरुचरित्र प्रत्येक अध्यायाची जर कथा जर जमली तर मी मराठीमध्ये बनवून त्याचा व्हिडिओ, तर खूप छान आहेत त्या, खूप वाचल्यानंतर असं वाटतं तेच वाचावं, तर तेच जाणून घ्यावं तितकंच नंतर पुढची कथा काय, पुढची कथा काय। तर हे बघा, ही माझी अशी मांडणी होती पूजाची, अशी मी पूजा केली छानपैकी, तिकडे देवीला अलंकार ते घेतले, आणि यावेळेस मी देवीचा जो रेग्युलर माझ्या मंगलकलशाचा जो ड्रेस मी बनवला आहे स्वतः हातावर, तोच घातलेला आहे,
आणि मंगल कलश पण आहे माझ्या मंदिरात. मी इथं मी 21 दिवस मांडलेली पूजा आहे का, मी ती 10 लक्ष्मी देवीची पण पूजा मांडते, कारण मी मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचंच 21 दिवसाचं हे केलेलं आहे. तर ही माझी पूजा शुक्रवारचं, म्हणजे आज उचलून घेतली मी ही पूजा शुक्रवारी ही. नंतर मग जी आपली 21 दिवसाची पूजा आहे का, तीच मांडण्याची पाणी बदलून दे. सोपं आहे, खूप छान आहे, त्याचा अनुभव नक्कीच आहे. आल्याला मी सांगून तुम्हाला मला काय अनुभव आला 21 दिवसाचा, 21 दिवस झाल्याच्या नंतर. तर खूप छान सेवा आहे, तुम्ही पण करा 21 दिवस. मार्गशीर्ष महिन्यात काय, तुम्हाला ज्या महिन्यात वाटेल त्या महिन्यात तुम्ही 21 दिवस लक्ष्मी मातेची नक्की सेवा करा. 41 जमलं तर 41 दिवस करा. मी जर झालं, मला जर कुठं वगैरे जायचं नसेल तर मी 41 दिवस कंटिन्यू वगैरे चालू ठेवून, पण मी 21 दिवसाचा संकल्प सोडलेला आहे. तर खूप छान वाटतं, तुम्ही दररोज रात्री कुंकुमार्चन ते करत जा, श्री सुप्त घेत जा, दिवे लावणे झालं की आपली त्याकरता खूप खूप प्रभावी सेवा आहे, तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला खरंच खूप, म्हणजे कसले बी काम असतील लक्ष्मीच्या बाबतीत, म्हणजे पैशाच्या बाबतीत, ते पूर्ण होते. तुम्ही नक्कीच 21 दिवसाची लक्ष्मीची सेवा करून बघा. मला खूप अनुभव आलेला आहे, मी बऱ्याच वेळेस केलेली, लग्नाच्या आधी पण केलेल्या आहेत मी ह्या सेवा. मी गणपती बाप्पाची पण 21 दिवस सेवा केलेली आहे. काही नाही, आपल्याला स्तोत्र वगैरे मंत्र जाप घ्यायचा असेल जेव्हा, मी दिवस रात्र तिथं नाही बसायचं, फक्त आपल्याला थोडा टाईम द्यायचा आहे. लय झालं, भरपूर झालं, अर्धा तास दिला तरी खूप झालं देवासाठी. तुम्ही नक्कीच करा, खूप चांगलं देव करतात आपल्यासाठी. आणि हा माझा इथं व्यंकटेश बसलेला आहे, आणि हा शुभम करवती, आणि ते बनण्यासाठी मी बसून घेतलं होतं त्याला. इथं तो बसतो माझ्यासोबत, आधी पण बसती, पण आज झोपली ती, बाहेर गेली होती त्यामुळं. आणि तो गायत्री मंत्र आणि शुभम करवती हा म्हणतो छान. ही होती म्हणजे कालच्या गुरुवारची आणि गुरुचरित्र पारायणची पूजा वगैरे, आणि अशा पद्धतीत केली होती मी. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा, आणि जेवढी मला माहिती आहे तेवढी मी नक्कीच सांगत जाईन तुम्हाला व्हिडिओमार्फत. तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते तर नक्कीच सांगा. चला भेटू अशा छानशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.